इंडस्ट्री खातीर सगळ्यात मेन गरज कितें, तर मेन गरज कितें, इन्फ्रास्ट्रक्चर. आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इन बोथ वे, स्टेटींतलो इन्फ्रास्ट्रक्चर अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनातलो इन्फ्रास्ट्रक्चर. स्टेटींतल्या इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतीत उलयता आसतना नॅशनल हायवे आसतलो, ओके, इन पॉवर डिपार्टमेंट, इन PWD डिपार्टमेंट, इन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, इन वॉटर WRD डिपार्टमेंट, एवरीथींग आमी बीग वेन फाटल्या 3 वर्सांक तरी आफ्टर द कोवीड वी हॅव मेड द चेंजीस. म्हणजे आय ऑलवेज से विथ द हेल्प ऑफ माय डबल इंजिन गव्हर्मेंट, म्हणजे केंद्रातल्या सरकाराच्या सहकार्यान तुम्ही पळयला आसतले, त्याच्यावर हांव सांगपाक वचना. म्हणजे वेन द जुवारी पूल आम्ही ओपन केल्या उपरांत कितल्याशाच जणांक बीग रिलीफ मेळ्ळा आसतलो, कारण ऑल द वे तांकां टर्न करून तेवटेनच्यान वयचें पडटालें. थर्ड मांडवी पुलाच्या उपरांत आणि ऑल द वे आमच्या मनोहर पर्रीकर बायपास विच इज एट अ काणकोण जो आम्ही केला, त्याच्या उपरांत बीग रिलीफ. हांव बाकीच्या हातूंतल्यान वचना, बट बीग वे इन्फ्रास्ट्रक्चर जो इंडस्ट्री खातीर सातत्यात लागता, त्या इन्फ्रास्ट्रक्चराचेर आमी. आणि सगळ्यात पहिली म्हणजे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आमी मोपा हांगा करपाक शकले, इन फ्युचर विच बी विदन ग्रीनफील्ड एअरपोर्ट विच इज अ कार्गो कॅरिंग एअरपोर्ट. ऑलरेडी कार्गो कॅरिंग एअरपोर्ट सुरवात झाली. हांव तर म्हणटा की फार्मा इंडस्ट्री दे कॅन स्टार्ट ऑलरेडी. म्हाका दिसता कस्टमांतलेय थोडे इशू आशिल्ले, ते आमी कस्टमाचे इशू रिझॉल्व करपाक घेतल्या. कस्टम पिपलूय हांगा आसा, म्हणजे ऑनबोर्ड मदीं आमी कस्टम, बाकी एअरपोर्ट्स ऑथॉरिटी, परत रेल्वे कार्गो कॅरिंग्स हांची मिटींग्स घेऊन तांचे प्रॉब्लेम रिझॉल्व करपाचो ऑलरेडी सुरवात केला. म्हणजे अवर बाळ्ळी स्टेशन्स विच इज इन कार्गो कॅरिंग फ्रॉम द बाळ्ळी टू मुंबय, तो इशू रिझॉल्व करपा खातीर ऑलरेडी सुरवात केला. इन फ्युचर म्हणजे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट वील बी वन ऑफ द बेस्ट कार्गो कॅरिंग एअरपोर्ट फॉर द इंटरनॅशनल, हाज्या खातीर सगळ्या जणांक मोठ्या प्रमाणात उपयोग जातलो. सेकंड, इज ऑफ डुईंग द बिझनेस, सिंगल विंडो क्लिअरन्स ज्या ज्या जाग्यार, म्हणजे कोणी एखादोच म्हणूंक शकतलो की सगळे खंय झाला, सगळे जावंक ना. पण तुम्ही जर कंपॅरिझन पळयले आसत जाल्यार कंपॅरिझन पळयलेच मोर दॅन 60% तुम्ही सजेस्ट केल्ल्या पैकी मोर दॅन 60% इज ऑफ डुईंग द बिझनेस ऑफची सजेशन ही आम्ही पुराय कंप्लीट केली. उरलेली सजेशन्स जी आसा पळय न्ही, ही टायम टू टायम आमी कंप्लीट करतले. डिजिटल गव्हर्नन्साचेर आमच्या गव्हर्नमेंटात मॅक्झिमम भर जो आसा पळय न्ही, वो डिजिटल गव्हर्नन्साचेरूय दिता आसतना तुमची लायसन्सीस, परमिशन्स, रिन्युअल ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटान टायम टू टायम ही ऑनलायन पद्दतीत जावची, हाज्या खातीर इन्क्लुडींग मागीर ते पोल्युशन कंट्रोल बोर्ड आसुनी, बट ती ऑनलायन पद्दतीत जावची. आणि टायम टू टायम एन्युअली जी असली ती 5 इयरली कशी व्हरची हाजेरूय भर जो आसा पळय न्ही, वो टायम टू टायम आमी दीत आसा. अजूनही उरलेली जर कितें सजेशन्स आसत जाल्यार गोवा चेंबर ऑफ कॉमर्सान दिवची, ताका जेका आमकां दिवपाक शकता की 5 वर्सांनी दिया ती बी दिवपाक तयार आसा. थर्ड वन इज एन स्किल डेवलॉपमेंट. मॅक्झिमम आमी पळयता की जो ह्युमन रिसोर्स जो आमकां जाय आसा, आमी बरेचशे फावटी, म्हणजे हल्ली जस्ट रिसेंटली परत फार्मास्युटिकल्स कंपनी हांच्या बरोबर मिटींग घेवन तांच्यांनी जो माझ्या समोर तांची रिक्वायरमेंट जी इटसेल्फ इज एन एन्युअली रिक्वायरमेंट म्हणटा, ते 1000 भुरगे आमकां फार्मा केल्लेच जाय. एक तर ते डिफार्म केल्ले जाय, बी फार्म केल्ले जाय, अदरवायज आमकां BSc इन फार्मास्युटिकल्स केल्ले जाय. आणि गोंयात पळयत जाल्यार फक्त 200 भुरगे हे पासआउट जाता. ताजेर वर्किंगूय आमी सुरवात केला, म्हणजे तांकां आमी वेगवेगळे BSc इन फार्मास्युटिकल्स तांच्यांनी आपल्या कंपनीन सुरवात केली, उरलेल्या कंपनींनी BSc इन फार्मास्युटिकल्स सुरवात करचे. हांवें ऑलरेडी म्हज्या डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हांकां कॉर्डिनेट करून दिले. इवन जो आमी ITI इन फार्मास्युटिकल्स म्हणजे तांकां ट्रेनिंग कशें जाय तो आमी नवीन कोर्सीसूय डॅव्हलप करपाक लायला. हांव सदांच स्किलींग, रिस्किलींग आनी अपस्किलींग हाजेर भर दिता आसतना उलयता. वी हॅव इंट्रोड्यूस द एप्रेंटिशीप प्रोग्राम, आनी ज्या एप्रेंटिशीप प्रोग्रामाच्या वतीन नो डाऊट यू आर ऑल द इंडस्ट्री पीपल हॅव सपोर्टेड व्हेरी गूड. सगळ्यांनी एप्रेंटिशिपाच्या अंडर आमच्या खूप भुरग्यांक जॉईन करून घेतले, दे हॅव ट्रेन देम. आणि इवन दो बऱ्याचशा जणांनी म्हणजे 50% तरी भुरगे ते आपल्याकडे दवरूनही घेवपाची तयारी त्यांच्यानी दाखयल्या. म्हणजे फर्स्ट टायम जवळपास ना म्हटले जाल्यार 14,000 भुरगे एप्रेंटिशिपाच्या अंडर जॉईन झाले गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट सेक्टरात. म्हणजे जो वर्क कल्चर जो डेव्हलप जावपाक जाय असतो, तो वर्क कल्चर आज गोंयात डेव्हलप जाता. म्हणजे पहिली माइंडसेट आशिल्लो आपण ग्रॅज्युएट झालो, ITI झालो, रावलो घराकडे. बट हांवें गव्हर्मेंटात चेंजीस केले की गव्हर्मेंटाची नोकरी जर जाय आसत जाल्यार एटलिस्ट द एप्रेंटिशीप, अदरवायज द एक्सपिरियन्स इज कंपल्सरी. इधर यू कॅन टेक इट फ्रॉम द प्रायव्हेट, ती सर्टिफिकेट सुद्धा फाल्यां सकाळी तुझ्या जेव्हा गव्हर्मेंटात येतली तेव्हा ती गव्हर्मेंटात यूजफूल असतली. सो ऑटोमॅटिकली द स्टुडंट्स हॅव स्टार्टेड वर्किंग इधर इन द प्रायव्हेट सेक्टर्स.
म्हणजे त्यांना ती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जाय म्हणून तरी, म्हणजे जो एक वर्क कल्चर डेव्हलप जावपाक जाय असलो तो डेव्हलप जावपाक लागला. प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत आवर डायरेक्टरेट ऑफ स्किल डेव्हलपमेंट ह्या पद्धतीचो पुराय प्रोग्राम्स म्हाका दिसता ह्या वर्साक आनिकूय स्कोप आसा. आमी नवीन प्रोग्राम जो इंट्रोड्यूस करता वीच इज एन आय टी आय इन हॉस्पिटेलिटी. फ्रॉम द 15th of July वी आर स्टार्टींग विथ आय टी आय इन हॉस्पिटेलिटी. हॉस्पिटेलिटी सॅक्टरात जे गोंयांत भुरगे लागता हे बरेचशे फावटी नॉर्थ इस्टच्यान, हे खूप मोठ्या प्रमाणात. अगेन इट इज अ व्हाईट कॉलर जॉब, पण आमचो आम्ही माइंडसेट बदलिनाशिले. हॉटेलांत काम करप रे म्हणताले, म्हणजे तो माइंडसेट जो बदलपाचो आशिल्लो भुरग्यांचो तो माइंडसेट आम्ही बदलपाक घेतला. म्हणजे हांव सिंपल उदाहरण सांगता असताना आय एम टेलिंग अबाउट माय ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन. गोंयकार पहिली सेक्युरिटी जॉब करिनाशिल्लो. कित्याक करिनाशिल्लो? की ताका सेक्युरिटी जॉब करप म्हणजे तो सेकंड ग्रेड जॉब सो दिसतालो. ॲट प्रेझेंट म्हणजे आता 8वी शिकला, 9वी शिकला, 10वी शिकला, म्हणजे त्या भुरग्यांक नोकरी कसली मेळटली? तो तोय जॉब करिना. आणि त्या गव्हर्नमेंटान, म्हणजे गव्हर्नमेंटात आज जॉब करतलो मिनिमम टू मिनिमम 10 स्टँडर्ड पास जाय. वी हॅव स्टार्टेड विथ अ ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन. त्या तेजी जॉब सेक्युरिटी मेळ्ळी आणि त्या एक स्टँडर्ड मेळ्ळो, ट्रेनिंग दिली आणि त्या दिसले की दीस जॉब, म्हणजे एका ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान आज मोर दॅन 9000 यूथ आर वर्किंग अंडर हॉस्पिटेलिटी आणि सेक्युरिटी ह्या दोन जॉबाक करपाक लागला. हांवें तरी फावटी टायप केला की आमी प्रायवेट सेक्टरानूय बी सेम इंट्रोड्यूस जर करीत जाल्यार म्हाका दिसता ऑन एन एवरेज अनादर 10,000 बॉयज कॅन बी द एंगेज इन टू द अवर ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन इट सेल्फ. तुम्ही जर दिले जाल्यार आमी म्हणटा ज्यो जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्यो गोंयांत क्रिएट करपाक जाय त्यो तुमच्याय कडल्यान ह्यो खूप मोठ्या प्रमाणात आमी तुम्ही क्रिएट करपाक शकतले. गव्हर्नमेंट जॉईंटली टुगेदर वी कॅन डू इट. त्यातील तुमची मदत जी असा पहिली ह्या सेक्टरात आमकां लागतली. टुरिजम सेक्टरात ऑन एन एवरेज नवीन एम्प्लॉयमेंट जनरेशन सातत्य जायत असा. ती ऑपॉर्च्युनिटीज आमच्या भुरग्यांनी ग्रॅप करचे. ताज हॉटेल्स हॅव टेकन द इनिशिएटिव्स टू डू द टायअप विथ अवर आय टी आय. उरलेले ग्रुप्स जे असा मेजर ग्रुप्स त्यांच्यानी जर टायअप केलो जाल्यार आम्ही मेजर हातूंतल्यान आम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करपाक शकतले. सेकंड इज एन इलेक्ट्रॉनिक आणि मॅन्युफॅक्चरिंग. आमची नवीन जे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग तुये हंगासर जाता त्याच्या खातीर करपी बाकीचो इन्फ्रास्ट्रक्चर हो रेडी करपाक घेतला. बारीक बारीक हर्डल्स उरल्या बट इट वील क्लियर अप. म्हणजे फुडल्या 1-6 महिन्या भितर म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि मॅन्युफॅक्चरिंग सिटी ती क्लियर जातली. आम्ही आय टी सेक्टर गोंयात डेव्हलप जावचो हाज्या खातीर आम्ही भर दीत असा. नो डाऊट थोड्योश्यो हर्डल्स असा त्योय थोड्या दिसाच्या भितर जर क्रिएट झाले जाल्यारूय बी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात ते क्लियर करपाक शकतले. थँक्यू. टुरिजम सेक्टरात आमकां हेल्थ टुरिजमाचेर किंवा वेलनेस टुरिजमाचेर भर दिवपा खातीर वी आर मेकिंग अप विथ अ कमिंग अप विथ अ पॉलिसी. नवीन लोक वेलनेस टुरिजमात गोंयांत येवचे आणि त्याच्या खातीर लागपी ह्युमन रिसोर्सूय बी आम्ही तयार करपाक घेतला. आम्ही पळयता की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आम्ही खंयसरूच, म्हणजे आम्ही इंडस्ट्रीक सगळो सपोर्ट करता असताना हांवें सदांच म्हणटा की अपोजिशना खातीर अपोजिशन आसचें न्ही. अपोजिशनाचें काम कन्स्ट्रक्टीव जर आसत जाल्यार ताका सपोर्ट करचो. लोकांक वेगीत फुडें काडून कित्याकूय अपोज करूंक लावचें न्ही. बाबांच्या दोन प्रोजेक्टाचें नांव घेतलें, तमनार प्रोजेक्ट आनी मरिना प्रोजेक्ट, वीच इज अन 100% ग्रीन प्रोजेक्ट. बट बरेचशे आपली पोळी भाजपा खातीर अपोजिशन म्हणून अपोजिशन करप हो मायंडसेट तयार जावचो न्ही. तो जर जालो जाल्यार इट इज अन हार्मफूल फॉर द स्टेट, इट इज हार्मफूल फॉर द इंडस्ट्री, हार्मफूल फॉर द गोंयकार, आमकां सगळ्यांक हार्मफूल जातलो. म्हणून बरेचशे फावटी तमनाराचेर उलयताना जायती भाशणां जायते लोक करता. ॲक्च्युली म्हणजे त्या प्रोजेक्टा फाटलो फाल्यां सकाळी जर ग्रीड फेल्युअर जालें आमी सस्टेन जावपाक शकतले. तमनार प्रोजेक्ट जालो आसत जाल्यारूच आमी सस्टेन जावपाक शकतले, अदरवायज नॉट, इट इज नॉट पॉसिबल. हार्डली तेजे 3 पोल, हांव मुद्दा म्हणून सांगता माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीन सुद्दां बऱ्याच जाणांनी म्हणजे लास्ट 2 पोलांक विरोध केला. हांव म्हटलें हांव पांयां पडटा म्हणलें त्या प्रोजेक्टा खातीर. हांव आय एम स्टँडींग वीथ दॅम. हांवें म्हणलें मातशी थोडी तुमची जमीन वतात बट आय एम स्टँडींग वीथ दॅम. माय ओन मनीस आसून सुद्दां हांवें सांगलें की पहिले फावटी तांकां सपोर्ट करपाक जाय, टमनार प्रोजेक्ट कंप्लीट जावपाक जाय. 3 पोल उरलेले, 2 म्हाज्या कॉन्स्टिट्युएन्सीन उरलेले, हार्डली फाटल्या विकान कंप्लीट केले. थोडोसो उरला, कदाचीत ऑक्टोबर म्हयन्यान आमी टमनार प्रोजेक्ट लोकार्पण करता. ते येवन रिव्ह्यू घेवन गेला. मरिना प्रोजेक्ट बाबडे ते येवन येवन म्हणजे तेजी 3-2 म्हणजे केन्ना तरी इलेक्शन लागले, केन्ना तरी आनी कितें लागलें का पब्लीक हियरींग, आनी नाका जाल्ले लोक वचून थंयसर बोवाळ करप. म्हणून आज जशे आमच्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्स डायरेक्टली प्लॅटफॉर्म वी आर सपोर्टींग
सो इंडस्ट्री पीपल शूड कम फॉरवर्ड अँड टू सपोर्ट द गव्हर्मेंट इन दीस प्रोजेक्ट. त्यांनाच आमकां खंय तरी बाबा हय कोण एकटो दुसरो ना म्हणटाला काय हरकत ना, आमकां हे प्रोजेक्ट येवपाक जाय, इंडस्ट्री खातीर येवपाक जाय, वीच वील बी द अगेन ग्रीन प्रोजेक्ट, ग्रीन जॉब क्रिएटर प्रोजेक्ट.